लास्ट टाइम आपण अँगल्स अलाइड अँगल्स त्यांचा प्रॉपरली वापर केला होता. अलाइड अँगल्स वापरून आपण व्हॅल्यू इव्हॅल्युएट केला होता, फाइंड आउट केला होता, बरोबर. जवळपास 20 एक एक्झाम्पल घेतले होते, बरोबर. किती एक्झाम्पल होते टोटल? 20. ओके, आता पुढचा जो क्वेश्चन आहे, पुढचा क्वेश्चन, त्या क्वेश्चनमध्ये एक लक्षात घ्या, आपल्याला डिराईव करायचं आहे स्पेसिफिक व्हॅल्यूज, अशा स्पेसिफिक व्हॅल्यूज की ज्या युझिंग अलर्ट आहे. कशाचा वापर करतो आपण? अलर्ट आहे. जस्ट वी आर गेटिंग एज अ प्रूव दॅट, अगेन सेम युझिंग अन अलर्ट अँगल प्रूव दॅट. ओके, नाउ क्वेश्चन नंबर फर्स्ट घ्या, कॉस पाय प्लस एक्स इंटू कॉस ऑफ मायनस एक्स डिवायडेड बाय कॉस पाय मायनस साईन पाय मायनस एक्स इंटू कॉस पाय बाय टू प्लस एक्स इक्वल टू शो कॉट स्क्वेअर एक्स. नाउ जस्ट कन्सिडर LHS cos pi plus x into cos of minus x sin pi minus x into cos pi by 2 plus x. चल व्हॅल्यू सांगा पटापट, जे व्हॅल्यू दिसत आहेत त्या पटापट सांगायचं. पाय कुठं आहे? कॉसचा काय होणार? पाय प्लस एक्स. क्वाड्रंट कुठला आहे? 180 प्लस आहे ना, थर्ड क्वाड्रंट आहे. कॉसचा कॉसच झाला पण पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. म्हणजे व्हॅल्यू काय आली? बरोबर. दस कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस एक्स डिवायडेड साईन पाय मायनस एक्स. पाय साईन मायनस एक्स पाय एक्स अक्षावर साईनचा साईन आणि ऑब्व्हियसली सेकंड क्वार्टर, सेकंड क्वार्टर मध्ये साईन पॉझिटिव्ह कडे आहे, दॅट्स साईन एक्स. पाय होता म्हणून साईनचा साईन झाला आणि पॉझिटिव्ह का आला? कारण सेकंड क्वार्टर मध्ये साईन हा पॉझिटिव्ह असतो, बरोबर. दॅट्स कॉस पाय बाय टू प्लस एक्स. पाय बाय टू वाय ऍक्सिस कॉसचा काय होणार? साईन एक्स. पण पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? कारण कॉस कॉस सेकंड क्वार्टर मध्ये काय पॉझिटिव्ह असं काय कॉस आहे ना, सेकंड क्वार्टर मध्ये काय ना निगेटिव्ह. मग सांगा कॅन्सल कॉस स्क्वेअर अपॉन साईन स्क्वेअर विच इज माय, बरोबर. पुढचं बघा, बघून घ्यानंतर द्यायला वेळ. नेक्स्ट एक्झाम्पल आहे कॉस 3 पाय बाय 2 प्लस एक्स इंटू कॉस 2 पाय प्लस एक्स इन अ ब्रॅकेट, लक्षात घ्या इन अ ब्रॅकेट कॉट 3 पाय बाय 2 मायनस एक्स प्लस कॉट 2 पाय प्लस एक्स ब्रॅकेट कम्प्लीटेड इक्वल्स टू 1. एकदम इझिएस्ट लेवलमध्ये फटाफट आन्सर मिळेल असे एक्झाम्पल. पी एल एच एस कॉस 3 पाय बाय 2 प्लस एक्स इंटू कॉस 2 पाय प्लस एक्स इन अ ब्रॅकेट कॉट 3 पाय बाय 2 मायनस एक्स प्लस इक्वल टू काय दाखवायचं मला? चल सांग व्हॅल्यू सांग फटाफट. 3 पाय बाय 2 कुठे आहे? कुठे आहे? ओके, कॉसचा काय होणार? साईन एक्स झाला, बरोबर आहे. क्वाड्रंट कुठला आहे? 3 पाय बाय 2 म्हणजे 270, 270 प्लस म्हणजे फोर्थ क्वाड्रंट, म्हणजे कॉस काय तिथे? म्हणून तो पण पॉझिटिव्ह.
into cos 2 pi plus 2 pi kutha hai cos cha ka honar cos cha cos barobar ani plus hai pude rotation hai tyamule to positive rahnar mhanje cos x in a bracket cot 3 pi by 2 minus x y axis var hai tan positive ka negative क्वार्टर कुठला आहे 270 माइनस आहे पॉझिटिव आहे ना थर्ड क्वार्टर मध्ये टॅन कॉट काय असतो पॉझिटिव कॉटचा काय झाला टॅन एक्स पण पॉझिटिव टॅन एक्स प्लस 2 पाय एक्स ऍक्सिस कॉटचा कॉट आहे 2 पाय प्लस असला की पॉझिटिव राहतो कॉट पुढे याला ऍज इट इज ठेवा sin x into cos x ला ब्रैकेट मध्ये tan ची वैल्यू पुट कर प्लस क्रॉस मल्टीप्लिकेशन करा ब्रैकेट मध्ये चला sin into sin प्लस cos square x ये पूर्ण टर्म याच्याशी मल्टीप्लाई डिनोमिनेटरचं काय होणार बघा तर कॉस कॉस कॅन्सल साइन साइन म्हणजे सेम टर्म दोघं कॅन्सल उरला कोण साइन स्क्वेअर एक्स प्लस इक्वल्स टू साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू लास्ट वन इज इक्वल्स टू कळतंय सोपे एक्झाम्पल आहे व्हॅल्यू फक्त रिप्लेस करायचं ओके लक्षात घ्या अलाइड अँगल कोणते आणि विदाउट अलाइड अँगल कोणते दुसरे कोणते फरक आहे त्याच्यावर समजतंय कंप्लीट पटकन दोघं नेक्स्ट एग्जांपल थर्ड Just we want to show equal to 1. Then how to show? कसं शो कारण हात आला डेंगल नाही आहे बाय बाय फोर या बरोबर एक काम करा याची व्हॅल्यू नाही तर याची व्हॅल्यू इक्वल टू एक स्पेसिफिक व्हॅल्यू पुट करू रिप्लेस करू मी काय करतो पुट करतो दोघांपैकी कोणती व्हॅल्यू पुट करू ही करू की काही फरक पडणार दोघांपैकी एक ऍडजस्ट करून जाऊ ओके बघा नाही तर मी ऍडजस्टमेंट कर साधा रेसो ऍड आणि सबट्रॅक्ट वगैरे करून तुम्ही करू शकता ऍड इज पण आपल्याला हा पॅनल रस्त्यामध्ये डायरेक्ट येणार नाही ओके त्याच्यामुळे ऍडजस्टमेंट चला असा काय पडतो कोट पाय बाय फोर मायनस एक्स इक्वल्स टू वाय थीटा घ्या वाय घ्या तुम्हाला जवळ ओके काय करू सांगा हा वाय इकडे जातो एक तिकडे जातो म्हणजेच काय ओके ना आता व्हॅल्यू याच्यामध्ये रिप्लेस करा मग मला सांगा काय मिळतं एल एच एस मध्ये साईन स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर ओके याची व्हॅल्यू काय घेतली याची व्हॅल्यू याची व्हॅल्यू काय घेतल्या तीस पुट केली ना ओके इक्वल टू वाय स्क्वेअर आला तो प्लस साईन स्क्वेअर पाय बाय फोर प्लस एक्सची व्हॅल्यू काढली बघा काय होतं मायनस बरोबर जी वायची व्हॅल्यू काढली ती याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू जी काढली ती याच्यामध्ये रिप्लेस केली ही एक्सची व्हॅल्यू बरोबर हा पाय बाय फोर जसं असतो पाय बाय फोर प्लस पाय बाय फोर टू पाय बाय फोर मायनस दस टू टू जा दस व्हाट गेट साइन स्क्वेअर y plus sine square 5 by 2 minus बरोबर what is sine 5 by 2 5 by 2 is an allied angle now 5 by 2 minus theta quadrant 5 by 2 minus theta first okay sine sa y y axis var sine sa cos that's cos square sine square y plus cos square y positive मिळणार असा निगेटिव जरी असा स्क्वेअरिंग असल्यामुळे तो पॉझिटिव झाला असता विच इज माय आरएचएस कळतंय
फूड से एग्जाम्पल होता है। फोर्थ प्लस कोसेक 90 माइनस एक्स इंटू साइन 180 माइनस एक्स इंटू कॉट 360 माइनस एक्स देन सेक 180 प्लस एक्स इंटू टैन 90 प्लस x इंटू साइन ऑफ माइनस x इक्वल्स टू 1। फटाफट वैल्यू सांगा, ये लेक्चर कंसीडर करतो है कोसेक 90 माइनस x इंटू साइन 180 माइनस x इंटू कॉट देन सेक 180 प्लस x इंटू टैन 90 प्लस एक्स इंटू साइन। चलो वैल्यू सांगा फटाफट लवकर कुठे आहे वाय ऍक्सिस 90 मायनस एक्स इज फर्स्ट कोसेकचा काय होणार सेक एक्स प्लस सेक एक्स इंटू साइन 180 मायनस एक्स क्वाड्रंट ऍक्सिस एक्स तो साइनचा काय होणार सेकंड क्वार्टर मध्ये साइन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह साइन एक्स देन कॉट 360 मायनस एक्स कॉट थ्री सिक्स्टी एक्स ऍक्सिस आहे ना कॉटचा कॉटस पण फोर्थ क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह का निगेटिव्ह मायनस कॉट एक्स डिवायडेड बाय 180 सेकचा सेक एक्स पण क्वार्टर सेकंड मायनस वन टॅन 90 प्लस एक्स वाय ऍक्सिस 90 आहे टॅनचा काय होणार कॉट एक्स पण सेकंड क्वार्टर मध्ये ना प्लस आहे प्लस 90 प्लस सेकंड क्वार्टर म्हणतो म्हणजे सेकंड क्वार्टर मध्ये टॅन काय असतो म्हणून कॉट पण निगेटिव्ह आणि मायनस दॅट्स मायनस ऑफ साइन अँगल निगेटिव्ह बाहेर निघेल साइन वर बरोबर ट्रिग्नोमेट्री फंक्शन पुढे उरलेला इथे कोण उरला डिनोमिनेटरला मायनस वन इंटू मायनस वन इंटू मायनस वन कॅन्सल करून टाका वन अप वन मायनस वन इंटू मायनस वन इज इनफ कळत आहे रिलेशन समजतंय ना ओके ठीक आहे चला पटकन पुढे सांगतो ट्रिक नंबर साइन क्यूब पाई प्लस एक्स इंटू सेक स्क्वायर पाई माइनस एक्स इंटू टेन टू पाई माइनस एक्स डिवाइडेड बाय कॉस स्क्वायर पाई बाय टू प्लस एक्स साइन पाई माइनस एक्स इंटू कोसेक स्क्वायर माइनस एक्स इक्वल्स टू टैन क्यूब एक्स वैल्यूज बघा आणि वैल्यूज सांगा वैल्यूज तुम्ही सांगायचे तुम्हाला विचारलं
इज साइन पाई प्लस एक्स माइनस साइन पर क्यूबिक वैल्यू में पावर निगेटिव दस माइनस वैल्यू जी पण येणार ती माइनस मध्ये मिळणार परत ओके पाय साइन चा साइन प्लस साइन माइनस ऑफ साइन क्यूब ऑफ एक्स माइनस मध्ये जाणार इंटू सेक पाय माइनस एक्स पाय एक्स एक्सिस माइनस सेक एक्स बट द पावर इज स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे ओके कारण तो पॉझिटिव्ह आहे दॅट्स माइनस sec x ब्रैकेट स्क्वेअर असं रिवर्टल नंतर मग पॉझिटिव्ह करून टाकू ओके sec पाय माइनस एक्स ची व्हॅल्यू माइनस sec x स्क्वेअर बरोबर पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्यांचा टॅन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पण निगेटिव्ह दॅट्स माइनस tan x डिवाइडेड बाय कॉसचा साइन पाय बाय टू होता कॉसचा साइन पॉझिटिव्ह निगेटिव्ह मायनस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर पाय मायनस एक्स साइन एक्स मायनस मध्ये होता मायनस कोस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ओके वैल्यूज माइनस साइन क्यूब एक्स स्क्वेयर ऑफ माइनस सेक एक्स इज पॉजिटिव सेक प्लस माइनस टेन एक्स डिवाइडेड बाय साइन एक्स पॉजिटिव साइन एक्स कोसेक एक्स देन काही वैल्यू कॅन्सल होत असेल साइन इंटू साइन साइन स्क्वेअर एक साइन राहील फक्त ओके हा माइनस माइनस काय होऊन जाईल प्लस ओके sin x into sec x into upon बरोबर आपल्याला फाइनल आंसर tan मध्ये पाहिजे मग एक काम करू आपण या sec ला पुट करू आपण sec ची व्हॅल्यू sin x into 1 upon cos x into tan x cos x 1 upon sin x पण आपल्याला tan स्क्वेअरच बसतोय अजून एक cos पाहिजे होता आय थिंक एक्झाम्पल चुकलंय मला अगोदरच डोकं कारण बुकमध्ये बरेचसे एक्झाम्पल चुकले एक्झाम्पल चेक करा एकदा साइन क्यूब पाय प्लस एक्स इंटू सेक वर पाय मायनस एक्स एक्झाम्पल चेक करा जे वाचतोय मी ते बरोबर sec sin क्यूब पाय प्लस एक्स इंटू सेक स्क्वेअर पाय मायनस एक्स इंटू टॅन टू पाय मायनस एक्स कॉस स्क्वेअर पाय बाय टू प्लस एक्स साइन पाय मायनस एक्स इंटू कोस एक्स पण असाही काय फरक पडतो त्याचा नाही हा बरोबर आहे हा स्क्वेअर कुठे गेला साइन स्क्वेअर अजून काही चेंजेस आले काय काय म्हणलं बघा स्क्वेअरिंग केलं ना आपण हा आपण एक महत्वाची मिस्टेक अशी केली आहे स्क्वेअरिंग केलं फक्त पॉझिटिव्हचा निगेटिव्ह केला पण ट्रिग्नॉमेट्री फंक्शनचा पण स्क्वेअर आणला आपण स्क्वेअर आपण स्क्वेअर कारण साइन स्क्वेअर ना इथे मायनसचा पॉझिटिव्ह झाला पण साइन स्क्वेअर जसं मायनस वनचा स्क्वेअर करून वन लिहून टाकतो तसं लिहून तसं राईट करता जा मिस्टेक मग हा साईन इंटू साईन पूर्ण कॅन्सलच होईल सेक इंटू हा सेक स्क्वेअर इंटू टॅन एक्स आला चल आता व्हॅल्यू पुट करा साइन याच्या व्हॅल्यू टॅन तसा जवळ वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू अपॉन कोसेक वन अपॉन याचा रेसिप्रोकल याला मल्टिप्लाय कर याचा रेसिप्रोकल याला मल्टिप्लाय कर बरोबर म्हणजे साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर इंटू टॅन स्क्वेअर इंटू टॅन Which is my put it. Okay, put some more. That's six number. cos theta
प्लस साइन 270 प्लस थीटा माइनस साइन 270 माइनस थीटा प्लस कॉस 180 प्लस थीटा इक्वल टू जीरो. वैल्यूज एलएचएस कंसीडर करून वैल्यूज सॉल्व करा. कॉस थीटा प्लस साइन 270 प्लस थीटा माइनस साइन 270 माइनस थीटा प्लस कॉस 180. चलो पटकन सांगायच्या वैल्यूज मला. हाँ कॉस थीटा एज इट इज 270 साइन चा वाई एक्सिस वर 270 वाई एक्सिस वर ओके दस माइनस कॉस थीटा माइनस 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 गेट प्लस 180 180 इज ऑन एक्स एक्सिस पाचचा कॉसस पॉजिटिव निगेटिव 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 कॉस थीटा दस इक्वल टू सभी कैंसिल कर माइनस साइन 270 माइनस थीटा माइनस माइनस प्लस झाला ऑलरेडी तो माइनस होता ना एच वैल्यू 270 वाय एक्सिस वर साइन चा काय झाला कॉस कॉस थीटा आणि क्वाड्रंट कुठला आहे थर्ड थर्ड मध्ये काय ना निगेटिव 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 काय झालं इथे म्हणून कॅन्सलेशन झालं बरोबर आहे ओके सेवन नंबर सेक 180 सॉरी 840 कॉट माइनस 945 प्लस साइन 600 इंटू टेन माइनस 690 इक्वल्स टू 3/2 इक्वल्स टू 3/2 पुढे एलएचएस बघा सेक 840 इंटू कॉट प्लस साइन 600 इंटू टेन पहिला क्वेश्चन याच्या अगोदरचा क्वेश्चन रिड्यूस करताना आपण 90 अलर्ट अँगलच्या मल्टिपल्स मध्ये लिहितो बरोबर आहे मग सेम 840 कॅन बी रिटन एज 720 प्लस सेक सांगा बरोबर दॅट्स मायनस साइन विल बी आउटसाइड मायनस ऑफ कॉट 945 कॅन बी रिटन एज सांगा रिड्यूस करत जावं लागेल जसं आपण तिथे एक एक वॅल्यू काढत होतो ना इथे दोन तीन एकत्र आलं असं समजतो सर सांगा मला आपण कोणाच्या ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये रोटेशनल आहे 1080 मायनस 135 बरोबर अरे चार वॅल्यू सांगितल्या आहेत मी 2π रोटेशन मध्ये 360 720 1080 1440 1800 सांगितलंय ना आणि मग तेच तर विचारलं ना मी याच्यामध्ये 1080 जवळ आहे हा बरोबर मग कसं लिहू 1035 झाला प्लस साइन 600 साइन 720 बरोबर ओके इंटू टेन माइनस माइनस बाहेर ब्रॅकेट देतो हा 720 मायनस 30 चल व्हॅल्यूज पुट करा फटाफट 720 ऑन एक्स ऍक्सिस सेकचा सेक होणार दॅट्स 120 सेक 120 इंटू मायनस कॉट हा मायनस बाहेर घेऊन का इकडे इकडे घेतो डायरेक्ट बाहेर म्हणजे कसं तो प्रॉडक्ट दोघांचा तो डायरेक्ट बाहेर लिहिला तरी चालतो कॉट 135 क्वाड्रंट फोर्थ मध्ये कॉट पॉझिटिव्ह का निगेटिव्ह काढायची गरज नव्हती असे पॉझिटिव्ह फोर्थ आहे ना कॉट फोर्थ मध्ये पॉझिटिव्ह येतोय निगेटिव्ह येतोय तो निगेटिव्ह हा निगेटिव्ह काय झाली ते पॉझिटिव्ह म्हणजे तो बाहेर काढून फायदा झाला तो असा कॅन्सल झाला असता ओके प्लस साईन साईनचा साईनच होणार
क्वाड्रंट कुठला आहे फोर्थ मध्ये फोर्थच्या कमी बरोबर ना म्हणजे ऑब्व्हियसली काय राहणार निगेटिव्ह साइन निगेटिव्ह आहे मायनस साइन वन पाहिजे बरोबर पुढे त्यांचा टॅनस मायनस मायनस घेत प्लस तो ऑलरेडी मायनस मध्ये फोर्थ क्वार्टर मध्ये निगेटिव्ह आहे मायनस मायनस घेत प्लस टॅन थर्टी ओके बाकीचे दोघांना रिड्यूस दोघ तिघांना रिड्यूस करतो सिक्स 90 प्लस 30 इंटू कॉट 180 मायनस 45 मायनस दॅट्स प्लस मायनस मायनस साईन 90 प्लस 30 इंटू 30 सर व्हॅल्यू सांगा फटाफट 90 सेक कोसेक ओके दॅट्स कोसेक 30 क्वाड्रंट सेकंड प्लस की मायनस सेकंड क्वार्टर मध्ये सेक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मायनस कोसेक 30 देन इनटू कॉट 180 मायनस 45 135 ना नाही आहे कोटचा हां पुढे 180 मायनस कॉट 45 पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह बरोबर पुढे मायनस साइन 90 प्लस कॉस 30 पॉझिटिव्ह आहे सेकंड मध्ये साइन तसाच तसा राहणार मायनस चेंज होणार नाही इंटू टॅन 30 राहू दे तसं तसं इंटू टॅन 30 आता व्हॅल्यूज पुट करा झालं ना 90 डिग्री चार्ट मध्ये आहेत ना सगळे आता व्हॅल्यूज पुट करा ओके हा मायनस काय होईल प्लस मायनस इंटू मायनस आहे कोसेक 30 कोसेक 30 2 कॉट 45 कॉट 45 कॉस 30 टॅन 30 वन अपॉन दॅट्स रूट थ्री गेट कॅन्सल 2 मायनस 1 अपॉन 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 मायनस 1 अपॉन 2 बघा रिव्ह्यूज कसं करायचं काय करायचं आहे तुम्ही ठरवा ही तुमची होती एक्सरसाइज 3.2 एक्सरसाइज 3.2 कम्प्लीट होते कळत आहे ओके कम्प्लीट पटकन पुढचे एक्झाम्पल देतो मी होमवर्कसाठी याच फॉर्मॅटमधले एक्झाम्पल असते असेच काही आणि तुम्हाला सॉल्व्ह करायचं असते ओके एक्झाम्पल नंबर 1 कॉट 405 इंटू टॅन मायनस 495 मायनस टॅन 585 इंटू कॉट मायनस 495 इक्वल टू 0 शो करायचं साइन 90 प्लस है अपॉन कॉस माइनस है माइनस साइन 180 माइनस ए अपॉन साइन ऑफ माइनस ए प्लस टैन 270 प्लस ए अपॉन कॉट माइनस है इक्वल्स टू 3 कॉट पाय बाय टू प्लस थीटा इंटू साइन मायनस थीटा इंटू कॉट पाय मायनस थीटा डिवाइडेड बाय कॉस 2 पाय प्लस थीटा इंटू साइन पाय प्लस थीटा इंटू टेन 2 पाय मायनस थीटा इक्वल टू मायनस कोसेक थीटा
साइन पाई बाय 50 प्लस साइन 4 पाई बाय 15 माइनस साइन 11 पाई बाय 15 माइनस साइन 14 पाई बाय 15 इक्वल टू 0। जनरली असे एग्जांपल आहेत ना ते डिग्री मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आपल्यास आणि मग सॉल्व करा। आलं लक्षात? व्हॅल्यूज रिप्लेस करायचा आणि मग नंतर सॉल्व करा। ओके, साइन पाय बाय 12 प्लस साइन 3 पाय बाय 12 माइनस साइन 9 पाय बाय 12 माइनस साइन 11 पाय बाय 12 इक्वल टू 0। साइन स्क्वायर पाय बाय 8 प्लस साइन स्क्वायर 3 पाय बाय 8 प्लस साइन स्क्वायर 5 पाय बाय 8 प्लस साइन स्क्वायर 7 पाय बाय 8 इक्वल टू 0। कॉस स्क्वायर पाय बाय 10 प्लस कॉस स्क्वायर 5 पाय बाय 10 2 पाय बाय 10 प्लस कॉस स्क्वायर 3 पाय बाय 5 प्लस कॉस स्क्वायर 9 पाय बाय 10 इक्वल्स टू 2। आपण इक्वल टू 2 या पाय बाय 2 प्लस थीटा इंटू कॉस 2 पाय प्लस थीटा इंटू ब्रॅकेट। आय थिंक हे झालं पहिलं एक्झाम्पल होतं काय पहिले का दुसरं इक्वल टू 1 झालं कॅन्सल। जे आपले झाले त्याच फॉर्मॅटमध्ये मी दिले त्याच्या व्यतिरिक्त काही नाही। एवढे एक्झाम्पल्स मला कम्प्लीट पाहिजे याच्याशी रिलेटेड। कोणते? अलर्ट अँगलच्या रिलेटेड। ओके, इथे आपला कंपाऊंड आणि अलर्ट अँगल हे दोघंही टॉपिक कम्प्लीट होतं। कंपाऊंड आणि अलर्ट हे दोघं टॉपिक का त्याच्यामध्ये कम्प्लीट लक्षात येत आहे। कंपाऊंडचा वापर कसा करायचा अलर्टचा वापर कसा करायचा हे याच्या पद्धतीने पूर्ण बघत होतो। इथून पुढचे जे फॉर्म्युलेज आहेत डबल ट्रिपल हाफ ओके ते आपल्याला दिले गेले सांगा झालं असेल तर सांगा वाटत झालं।
नेक्स्ट डबल एंगल, ओके मल्टीपल एंगल्स, पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे माझा मल्टीपल एंगल आहे. देयर इज अ नेक्स्ट पार्ट इज अ मल्टीपल एंगल्स. एक लक्षात घ्या, मल्टीपल एंगलचा खूप ठिकाणी वापर केला जातो, खूप म्हणजे आपल्याच ट्वेल्थ मध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला लागणार आहे. डबल ट्रिपल, ट्रिपल नाही पण डबल जास्त आहे कारण तो इव्हन पोझिशन मध्ये असतो, त्यामुळे आपल्याला ऍडजस्ट करायला तो सोपा होतो, त्यामुळे आपल्याला एक्झाम्पल डबल मध्ये जास्त करून असतात. लक्षात घ्या मल्टीपल एंगल्स, ओके मल्टीपल एंगल्स घेत असताना एक लक्षात घ्या, देन मल्टीपल ऑफ एंगल आपण कुठे आहोत, ट्रिग्नोमेट्रीच्या अँगल वर, फंक्शन वर नाही. फंक्शन कुठे फाइंड आउट केलेत आपण सेकंड चॅप्टर मध्ये, पण इथे काय करतोय आपण अँगल्स मध्ये जर चेंजेस झाले तर काय, मग आपण कंपाऊंड तेच बघत होतो, जर दोन अँगलची ऍडिशन झाली तर काय, सबट्रॅक्शन झाली तर काय, ट्रिग्नोमेट्री फंक्शन वर काय फरक पडतो, बरोबर. अलर्ट अँगल वर गेलो तर फक्त आपण क्वाड्रंटल अँगलच्या ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये होतो, फरक लक्षात घ्या. कंपाऊंड अँगल मध्ये काय होतं, कंपाऊंड मध्ये काय होतं, दोन अँगलची ऍडिशन, दोन अँगलची सबट्रॅक्शन, ती झाली बाजूला. अलर्ट अँगल मध्ये काय होतं, क्वाड्रंटल अँगलची ऍडिशन सबट्रॅक्शन, ते झालं. आता तसंच जर एखाद्या अँगलला मल्टीप्लाय केलं एखाद्या स्केलरने अँगलला, थीटा इज माय अँगल, बरोबर, तर त्याला टू ने मल्टीप्लाय केलं, थ्री ने मल्टीप्लाय केलं, फोर ने मल्टीप्लाय केलं, फाईव्ह ने मल्टीप्लाय केलं, बरोबर ना, तर ते कोण असणार आहेत, मल्टीपल अँगल्स असणार आहेत, बरोबर. यांना काय म्हणू शकतो मी, मल्टीपल अँगल्स. आणि याच्यावरूनच मला थीटा बाय टू पण मिळवता येईल, एखादी स्केलर व्हॅल्यू म्हणजे ती रॅशनल असो किंवा इरॅशनल असो, दॅट स्केलर व्हॅल्यू, दॅट्स डिवाइड बाय टू ऍज वेल, बरोबर ना. म्हणजे जिथे मी डबल अँगल घेतोय तिथे हाफ पण मिळू शकतो, निम्मा पण करू शकतो, निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह मध्ये पण कसा निम्मा घेऊ शकतो. लक्षात घ्या अगोदरच्या याच्यामध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन होती, तर इथे मल्टिपल्स आहे, एखाद्या कॉन्स्टंटने त्याला मल्टीप्लाय करतो. जर सपोज दॅट मी इकडे 45 डिग्री घेतला असेल आणि त्याला टू ने मल्टीप्लाय केलं तर तो काय होणार, 90 होणार, बरोबर ना. मग ट्रिग्नोमेट्री फंक्शन यांच्यासाठी, टू थीटासाठी काय, थ्री थीटासाठी काय, त्यांच्यासाठी कसं डिराईव्ह केलं जाईल, किंवा जर ऑड अँगल आले तर त्यांना कसं डिराईव्ह केलं जाईल, ओके, त्याच्याकरता आपल्याला एवढं काही इव्हॅल्युएशन करायचं आहे. इव्हॅल्युएट करत असताना एक लक्षात घ्या, डबल ट्रिपल हाफ हे तीन महत्वाचे असतात. आपण थीटावर भरपूर एक्झाम्पल घेतले, थीटाला सॉल्व पण केलंय, बरोबर ना, पण जर त्याला त्याचा कॉन्स्टंटने मल्टिप्लाय आला तर काय, ऍडजस्टमेंट एलएचएस मध्ये आरएचएस मध्ये काय, कारण डोळ्यासमोर आपल्याला दोघं बाजू ठेवावी लागतील, इकडे डबल होता तर तिकडे काय, कारण आपण इव्हॅल्युएट करताना नुसतं थीटा इव्हॅल्युएट करतो, साईन थीटा कॉस थीटा असे इव्हॅल्युएशन करतो. आपण साईन टू थीटा इव्हॅल्युएट केलंय का आतापर्यंत, साईन थ्री थीटाला केलंय का, साईन थीटा बाय टू ला केलंय का, नाही, आतापर्यंत कोणता होता, फक्त थीटा होता. मग आता आपल्याला डिराईव्ह करायचं आहे डबल मधून आपल्याला थीटा मध्ये कसं येत आहे, किंवा थीटा मधून डबल मध्ये कसं जात आहे, या दोन गोष्टींना आपल्याला रिलेशन तयार करायचं आहे. डबल अँगल असेल तर थीटा मध्ये यायला पाहिजे, हाफ अँगल असेल तर त्याला डबल करता आला पाहिजे, डबलचा फरक लक्षात असू द्या, ओके. आणि त्याच्यासाठी काही विशेष असा काही वेगळा फॉर्म्युला नाही, परत एकदा कंपाऊंड फॉर्म्युला वापरतो, काय वापरणार, म्हणून सांगतोय कंपाऊंड फॉर्म्युला व्यवस्थित पाहिजे. जस्ट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू डिराईव्ह कॉस टू थीटा, डबल अँगल काय डिराईव्ह करतोय मी, डबल अँगल मल्टिपल मधला पहिला डबल अँगल, ओके. दिस कॉस टू थीटा लक्ष द्या, ते नंतर लिहिलं भरपूर पुस्तकात, मी भरपूर लिहिलं इथे काय समजून घे, पुस्तकात कोणी समजून नाही सांगणार. डबल अँगल कॉस टू थीटा, बरोबर ना, टू थीटा दॅट कॅन बी रिटर्न ऍज कॉस थीटा प्लस थीटा, थीटा प्लस थीटा, थीटा प्लस थीटा, कारण मला जे माहिती आहे त्याचा वापर करावा लागेल, मग जो माहिती आहे त्याचा वापर करेल ना मी, मग ए प्लस बी याला ए म्हणू, याला बी, चालेल ना, मग चला मारू यूज करा आपण फॉर्म्युला पटकन, कॉस ए प्लस बी ना, कॉस थीटा टू कॉस थीटा मायनस कॉस कॉस साइन साइन, बरोबर, ए पण सारखा आहे बी पण सारखा आहे, देन कॉस इन टू कॉस कॉस स्क्वेअर थीटा, कॉस
one is my first formula. Last one is my first formula. लक्षात घ्या. Cos 2 theta double angle आहे LHS मध्ये. RHS मध्ये बघा बरं. काय आहे? नुसता थीटा आहे ना? काय नुसता थीटा आहे. डबल वगैरे का काही नाही. ज्या व्हॅल्यू मला माहिती आहेत मी इव्हॅल्युएट केलं तिथे येऊन पोहोचलो बरोबर. पण कॉस टू थीटाचं हे रिलेशन कशामध्ये आलं? कॉस आणि साईन मध्ये आलं. कॉस डबल अँगल कॉस टू थीटा इन टर्म्स ऑफ कॉस अँड साईन बरोबर. मी जर विचारलं कॉस टू थीटाचं रिलेशन फक्त साईन मध्ये काढ. कशात? कशात? कॉस टू थीटा इन टर्म्स ऑफ ओनली साईन. कशात? साईन मध्ये. मग मी मला नुसतं साईन मध्ये पाहिजे असेल तर मी काय करतो? कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू पुट करून कॉस टू थीटा इज इक्वल्स टू वन मायनस साईन स्क्वेअर थीटा मायनस बरोबर. देन वन मायनस साईन स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा. साईन स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा गेट काय करू? ऍड करू ना. कॉस टू थीटा इज इक्वल्स टू वन मायनस टू साईन स्क्वेअर थीटा. लास्ट वन इज माय सेकंड फॉर्म्युला. लक्षात घ्या इकडे डबल आहे इकडे थीटा आहे नुसता बरोबर. इथे पण डबल आहे इकडे नुसता थीटा आहे. काय सांगतोय क्लिअर कट व्यवस्थित समजून घ्या नंतर परत कोणी सांगणार नाही. लक्षात इथे डबल आहे इकडे थीटा आहे पण दोघांमध्ये फरक काय? कॉस टू थीटा इन टर्म्स ऑफ साइन एज वेल एज कॉस. साइन आणि कॉस मध्ये बरोबर. दॅट्स कॉस टू थीटा इन टर्म्स ऑफ साइन. कॉस टू थीटा इन टर्म्स ऑफ साइन. समजतंय? आता जर विचारलं कॉस टू थीटा इन टर्म्स ऑफ कॉस याच्या साइन स्क्वेअर ची व्हॅल्यू कॉसच्या फॉर्म मध्ये पुट करून कुठून करतोय पण मी आणि कॉस टू थीटा कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू पुट केली वन मायनस कॉस काय मायनस साइन मध्ये जाईल ब्रॅकेटच्या मायनस वन मायनस माइनस गेट प्लस कॉस स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा माइनस कॉस टू थीटा काय कळतोय? कळतोय का? कमल बसल्या बसल्या झोपा लागेल नाही ना. हा याच्यात याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? कॉस आणि साईन मध्ये कॉस डबल अँगल कॉस डबल अँगल कॉस डबल अँगल इन टर्म्स ऑफ साईन कॉस डबल अँगल इन टर्म्स ऑफ कॉस. कॉस माहिती पाहिजे विचारताना कारण आपल्याला कोणी सांगणार नाही. एक्झाम्पल मध्ये जशी गरज असेल तो पुट करावा लागेल. फायनल आन्सर काय पाहिजे? डबल अँगल हा पुट करा तो पुट करा असं कोणी सांगणार नाही. तिथे आपल्याला एक्झाम्पलच्या दृष्टीने कोण लागतोय तो नेसेसरी तो उचलायचा आणि पुट करायचा. कळतंय? नेक्स्ट आता लक्षात घ्या तीन रिलेशन मला महत्वाचे साईन कॉस आणि टॅन मध्ये. मग मी याला काय करतो न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड करतो वन ने. डिनॉमिनेटरला वन ने डिवाइड करतो कशाने? वन ने डिवाइड करतो. चला मग आपण एक रिलेशन तयार करायचं. मला कॉस टू थीटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा अपॉन वन. का बरं डिवाइड केलं असतं वन ने? वन ने का डिवाइड केलं असेल? कोण सांगतात? सर कोण सांगतोय वन ने का डिवाइड केलं? वन ने डिवाइड केलं काही फरक पडत नाही. पण मी डिवाइड केलं कारण मला या कॉस टू थीटाला टॅन मध्ये पण पाहिजे. मी साईन मध्ये काढलाय कॉस मध्ये काढलाय पण टॅन मध्ये काढला काय मी अजून? ओके नाही. मग साईन कॉस टॅन मध्ये रिलेशन तयार करून ठेवायचं बरोबर. त्या तिघांना आपल्याला सेक कोसेक आणि कॉट मध्ये पुट करता येत बरोबर. मग चला याची व्हॅल्यू जर मी फंडामेंटल आयडेंटिटी पुट केली तर साईन आणि कॉस मध्ये चालेल. कॉस स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा
अपॉन कॉस स्क्वायर थीटा प्लस साइन स्क्वायर थीटा. टेन मध्ये जायचं असलं की याला रिप्लेस करावं लागेल. ओके, ना न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॉस स्क्वायर थीटाने डिवाइड करतो. कशाला? न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड करतोय? कशाने? कशाने? कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा काय? अपॉन कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा प्लस किती जनरेट झाले फॉर्म्युला? कोणाचेच सगळे कॉस टू थीटा. चार वेगवेगळे फॉर्म्युले. किती? कॉस टू थीटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. कॉस टू थीटा इज इक्वल्स टू वन मायनस साइन स्क्वेअर थीटा. कॉस टू थीटा इज इक्वल्स टू टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस वन. अँड कॉस टू थीटा इज इक्वल्स टू वन मायनस साइन स्क्वेअर थीटा वन. एक लक्षात घ्या महत्वाचं, विचारताना काय असाच थोडी विचारते. विचारताना कधी कधी साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू पुट करावी लागेल. हे दोन जास्त फिरवतात खूप. बऱ्याच म्हणजे जवळपास 75% आपण ट्रिग्नोमेट्रीचा वापर या दोघांनी फिरवतो. डेरिव्हेटिव्ह मध्ये खास करून बायरड आहे, हे दोघांनी अलर्ट आहे खूपच वापरतो. त्यामुळे ह्या दोघांना फिरवता आलं पाहिजे. फिरवता फिरवता कसं? जर सपोज कॉस टू थीटा इज इक्वल्स टू वन मायनस टू साइन स्क्वेअर थीटा, देन वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर थीटा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर थीटा, देन इकडे हा कॉस टू थीटा तिकडे जाऊ द्या टू साइन स्क्वेअर थीटा. इकडे म्हणजे टू साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू वन मायनस टू साइन स्क्वेअर थीटा. टू तिकडे जाताना डिवाइड साइन स्क्वेअर थीटा इक्वल्स टू वन मायनस कॉस टू थीटा अपॉन टू. ही साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू. हा टू इकडे मल्टीप्लाय तिकडे जाताना डिवाइड वन मायनस कॉस टू थीटा अपॉन टू. न्यूमरेटर वन मायनस साइन स्क्वेअर सॉरी हा साइन स्क्वेअर इकडे आला कॉस तिकडे गेला. रिलेशन तयार होता बरोबर आहे. तसंच येतो पण रिलेशन. हे फिरवता आले पाहिजे. कोणाची गरज आहे? मला डबल अँगल मध्ये व्हॅल्यूज पाहिजे. मला डबल अँगल मध्ये पाहिजे का मग रेग्युलर अँगल म्हणजे थीटा मध्ये पाहिजे? टू थीटा मध्ये की थीटा मध्ये? याच्यावर ठरवायचं. याच्यावर ठरवायचं की आपल्याला रिलेशन कशात चेंज करायचं. आणि हे जे मी डिराईव्ह केलं का सगळे डिराईव्ह हे चारीच्या चारी ह्या चारींना मला हाफ अँगल मध्ये आणलं. हाफ अँगल मध्ये याचे सारे जे चेंज करतो. हाफ अँगल फॉर्म्युले काही वेगळं नाही. हे जे आता तुम्ही डिराईव्ह केलेत का हे डिराईव्ह केलेत का त्यांनाच चेंज करायचं. कसं चेंज करायचं? बघा पहिला फॉर्म्युला कॉस एक काम करू आपण याच्यात डिराईव्ह करू. इथे टू थीटा आहे एक लक्षात असू द्या. इकडे टू थीटा इथे कोण आहे लक्षात घ्या. इकडे डबल तर इकडे नुसता सिंगल थीटा बरोबर आहे. जर मी येथे ह्या अँगलला टू ने डिवाइड केलं एक लक्षात असू द्या. एल एच एस ला जेवढा अँगल चेंज होईल जसाच्या तसा आर एच एस ला सुद्धा चेंज होईल. जे अँगल येतील ना सर्व सर्व अँगल कुठे कुठे अँगल आहेत बघा. इथे तीन ठिकाणी आहेत ना. हा एल एच एस ला तर हा तुम्ही एल एच एस ला चेंज करताय. कितीने डिवाइड करताय? टू ने. मग मी टू ने डिवाइड करतो टू थीटा अपॉन टू. टू थीटाला कितीने डिवाइड केलं? मग यांना सुद्धा कितीने डिवाइड करावं लागेल? मग काय मिळेल? कॉस स्क्वेअर मायनस बरोबर हा टू काय होऊन जाईल. मग कॉस थीटाची व्हॅल्यू काय मिळेल? कॉस थीटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थीटा अपॉन टू मायनस साइन स्क्वेअर थीटा अपॉन टू. इज कॉल्ड हाफ अँगल. यालाच काय म्हणतात? हाफ अँगल. इकडचा थीटा बघा आणि इकडचा थीटा बघा. कळतोय का? फॉर्म्युला वेगळा आहे का काही? एल एच एस आर एच एस निम्मे निम्मे पट्टीत दोनाच्या पट्टीत दोनाच्या पट्टीत. इकडे तुने मल्टिप्लाय करा इकडे आपल्याला फॉर्म्युला डबल अँगल सांगून होतोय बरोबर ना. याला सांगा बरं काय करून सांगा. डायरेक्ट फॉर्म्युला सांगा कॉस थीटा इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर थीटा बरोबर. इकडे थीटा होता ना त्याच्या निम्मा. इकडे टू थीटा होता निम्मा करायला गेले टू टू कॅन्सल होतो थीटा येतो फक्त. कॉस थीटा इज इक्वल्स टू वन मायनस टू साइन स्क्वेअर थीटा. हा सांगा टू कॉस स्क्वेअर
बरोबर पुढे cos थीटा इज इक्वल्स टू 1 minus tan square theta upon 1 minus tan square theta कळत आहे हे तुमचे हाफ अँगल हे तुमचे डबल अँगल राहिलं कोण यांना डिराइव करणं सोपं आहे पण त्यांचे एक्झाम्पल सॉल्व करणं अवघड हे लक्षात राहू एक्झाम्पल सोपे नाही डबल अँगल डबल ट्रिपल कारण त्यांना कधी मेन म्हणजे आपल्याला सुचायला पाहिजे जर सुचलं नाही तर ते येत नाही कोणता वापर करायचा आहे कोणाचा वापर करायचा कसा वापर करायचा याच्यावर कळत आहे हे झालं डबल अँगल हाफ अँगल राहिलेत कोण ट्रिपल अँगल मध्ये काय विशेष बघूया अजून राहिला ना आपल्या कॉस साइन टू थीटा राहिला साइन टू थीटा डबल मधला साइन टू थीटा राहिला ट्रिपल कडे जाण्याचा हा दुसरा सिमिलरली डिराइव्ह करा चला पटकन चला साइन थीटा प्लस थीटा परत साइन ए प्लस बी साइन इंटू दोघं सेम आहेत सारखे आहेत इक्वल टू काय टू साइन थीटा इंटू कॉस थीटा हा पहिला फॉर्म्युला झाला साइन टू थीटा इज इक्वल्स टू टू साइन थीटा इंटू बघतोय याचा हाफ अँगल सांगा बघ हाफ अँगल सांगा जत्रा आहे का नीट सांगा बोल ना कोण काय सांगतो कोण काय सांगतो नीट सांगा जरा साइन थीटा इज इक्वल टू टू साइन थीटा अपॉन टू इनटू कॉस थीटा अपॉन टू हा त्याचा काय झाला हाफ ओके ना वी हैव टू डिराइव द सेकंड रिलेशन इन टर्म्स ऑफ टाइम या साइनला आपण ऑलरेडी साइन कॉस मध्ये काढले या डबल अँगल आणि इथे रिलेशन तयार केलं त्यामुळे आपल्याला डबल अँगल मध्ये म्हणजे साइन कॉस मध्ये पर्टिक्युलर काढण्याची गरज नाही आपण कुठे काढणार डायरेक्ट टॅन मध्ये मग याला परत डिवाइड बाय वन इथे वन वनचे व्हॅल्यू काय पुट करणार मग साइन टू थीटा इज इक्वल्स टू टू साइन थीटा इंटू कॉस थीटा अपॉन वन देन टू साइन थीटा इंटू कॉस थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटा परत न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड नुसता कॉस कॉस स्क्वेअर थीटा काय मग टू साइन थीटा इंटू कॉस थीटा डिवाइड कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा इज वन प्लस साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर एक कॉस काय झाला इथे कोण उरलं साइन अपॉन कॉस टू अपॉन चला हा दुसरा फॉर्म्युला साइन टू थीटा मध्ये दोनच महत्व साइन टू थीटाचे फक्त दोन महत्व एक आणि तो एक दुसरा कळत आहे याचा हा पॅंगल सांग साइन हा त्याचा काय झाला काही डाऊट लक्षात येत आहे का नक्की ओके राहिला आता टॅन थीटा अपॉन टू म्हणजे टॅन डबल अँगल होता टॅन टू थीटा साइन अपॉन कॉस दस टॅन टू थीटा कोस आहे ना आपल्याकडे एकच आहे त्याच्यात काही चेंज नाही ओके चला सांगा फक्त टॅन ए प्लस बी टॅन थीटा प्लस टॅन थीटा अपॉन वन मायनस टॅन थीटा इंटू टॅन थीटा देन टॅन थीटा प्लस टॅन थीटा अपॉन वन मायनस दस वन इज माय हा एक तर याच्याशी काही संबंध आणि साइन कॉस मध्ये पाहिजे असेल तर साइन कॉसच्या व्हॅल्यू पुट करू करोड
tan 2 theta is equals to 2 tan theta upon 1 minus tan square theta. इथे प्लस आहे का sin 2 theta? लक्षात इथे मायनस आहे. कळतंय? डबल अँगल कळतंय? ओके. त्याचा हाफ अँगल सांगा. tan theta tan theta एनी डाउट ठीक अपन डबल अँगल करता है नक्की ठीक बाकी अपन ट्रिपल अँगल उद्या लास्ट टाइम अपन का दुधाचे एक्झाम्पल दिले होते किती एक्झाम्पल दिले बोल आठ झाले सर्वांचे जमलेत का लास्ट टाइम आपण इव्हन असं पण बघितलं की डबल अँगल्स ट्रिपल अँगल्स म्हणजे मल्टिपल अँगल्स बरोबर येत होते का ओके कॉनचे चार होते बरोबर साईनचे दोन आणि टॅनचे बरोबर फाइंड आउट करताना काय केलं होतं माहिती आहे काय केलं पहिला कॉस टू थीटा फाइंड आउट केला होता त्यावेळेला कॉस थीटा प्लस थीटा बरोबर ए प्लस बी कॉस ए प्लस बी वापरला कॉस ए प्लस बी वापरला कॉस थीटा इज टू कॉस थीटा माइनस साइन थीटा इज टू साइन वी गेट अ कॉस स्क्वेअर थीटा माइनस साइन स्क्वेअर देन नेक्स्ट त्याच ठिकाणी आपल्याला हे रिलेशन कोणामध्ये मिळालं कॉस टू थीटा इन टर्म्स ऑफ कॉस अँड साइन मध्ये मिळालं बरोबर पण मला फक्त कशामध्ये पाहिजे साइन मध्ये मी काय केलं या कॉस स्क्वेअर ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ साइन पुट करून दिली बरोबर साइन मध्ये पुट केलं वन माइनस साइन स्क्वेअर थीटा माइनस साइन स्क्वेअर थीटा वन माइनस साइन स्क्वेअर थीटा माइनस साइन स्क्वेअर थीटा माइनस वन माइनस टू साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस टू थीटा इन टर्म्स ऑफ ओनली साइन थीटा कशामध्ये फक्त साइन थीटा नाउ तोच कॉस टू थीटा डबल अँगल जर मला गरज असेल कॉस मध्ये नुसता कॉस मध्ये तर या साइनच्या जागी काय पुट केला मी वन माइनस कॉस स्क्वेअर थीटा माइनस वन माइनस कॉस स्क्वेअर थीटा माइनस साइन मध्ये गेली देन कॉस स्क्वेअर थीटा माइनस वन प्लस कॉस स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा टू कॉस स्क्वेअर थीटा माइनस वन देन ये रिलेशन कॉस टू थीटाचं इन टर्म्स ऑफ कॉस स्क्वेअर थीटा कॉस टू थीटा इन टर्म्स ऑफ टॅन बरोबर तर मी या जे पहिलं जी आयडेंटिटी आली होती त्याला कशाने डिवाइड केलं वन वन ने डिवाइड करून या वनची व्हॅल्यू रिप्लेस केली फंडामेंटल आयडेंटिटी कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा न्यूमरेटर डिनोमिनेटरला मी कॉस स्क्वेअर थीटाने डिवाइड केलं काय केलं मग कॉस स्क्वेअर थीटा आपण कॉस स्क्वेअर थीटा काय झालं इथे दोघं वन झाले साइन स्क्वेअर थीटा आपण कॉस स्क्वेअर थीटा दोघं ठीक आहे दस वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा आपण वन प्लस साइन स्क्वेअर थीटा बरोबर नंतर साइन टू थीटाला पण तसंच केलं साइन ए प्लस बी थीटा प्लस थीटा लिहिला साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला एक्झिस्ट झाला तर साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला असतोय साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी दोघं टर्म सेम होतात दस वी हॅव टू गेट अ टू टाइम्स ऑफ साइन इंटू कॉस साइन टू थीटा इज इक्वल्स टू टू टाइम्स ऑफ साइन इंटू कॉस देन वी हॅव टू गेट फर्स्ट फंडामेंटल अँगल फर्स्ट डबल अँगल फॉर्म्युला ऑफ साइन टू थीटा ओके वी वॉन्ट इन टर्म्स ऑफ टॅन देन डिवाइड बाय अगेन वन डिवाइड बाय अगेन वन वन ने रिप्लेस केलं तर मला परत वन ची व्हॅल्यू रिप्लेस केली कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा परत कॉस स्क्वेअर थीटाने न्यूमरेटर डिनोमिनेटरला डिवाइड व डिवाइड केल्यानंतर बघा कॅन्सलेशन झालं कॉस कॉस अपॉन कॉस स्क्वेअर कॉस अपॉन कॉस स्क्वेअर एक कॉस कॅन्सल साइन अपॉन कॉस स्क्वेअर टॅन हा टू तसाच तसा आणि डिनोमिनेटर कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर वन प्लस टॅन स्क्वेअर आणि त्याच पद्धतीने फक्त डबल अँगल टॅन टू थीटाचा सोपा फक्त फॉर्म्युल्यामध्ये टॅन ए प्लस बीचा पुट केलं आणि जे व्हॅल्यूज दिसतात त्या व्हॅल्यू रिप्लेस केला कळतोय ओके ना ट्रिपल अँगल नेक्स्ट ट्रिपल अँगलला काही चेंज करायची गरज नाही जसं आपण टॅन ए प्लस बी वापरतो साईन ए प्लस बी वापरतो कॉस ए प्लस बी वापरतो त्याच पद्धतीने अप्लाय करायचं ना बघा आता मी होते डबल अँगल हा लक्षात असू द्या हे चार दोन आणि एक चार दोन आणि एक किती होतो किती होतो इथे जाऊन येतं का
now they will be triple angles. He continues to solve. Triple angles. Okay, thus first of all, sine 3 theta. Again, replace the value. Just like, upon 2 theta la kasa lehto, theta plus theta. मग आपण याच्यामध्ये असं लिहू 2 थीटा प्लस थीटा बरोबर द साइन 2 थीटा प्लस थीटा आणि लक्षात घ्या मला रेग्युलर थीटा मध्ये जायचं आहे डबल नाही ट्रिपल मध्ये नाही जायचं आहे मला रिड्यूस करत जायचं आहे कशापर्यंत थीटा पर्यंत 3 थीटा होता ना मला याच्यामध्ये डबल अँगल पण मिळेल पण डबल अँगलच्या वर लक्षात ठेवा ना डबल अँगलच्या वर याच्यामध्ये रिप्लेस करायचे चला सांगा बरं साइन ए प्लस साइन 2 थीटा मला फायनल आंसर कशात पाहिजे साइन कशात पाहिजे साइन कशात फायनल आंसर पूर्णपणे कशात असायला पाहिजे साइन मध्ये कारण मला साइन 3 थीटा काढायचा फायनल आंसर मी जेवढ्या पण कॉसच्या व्हॅल्यू दिसेल तेवढ्या पण कशात कन्वर्ट करेल साइन मध्ये बरोबर आहे ना साइन 2 थीटा साइन 2 थीटा एकच फॉर्म्युला आहे पहिला साइन आणि कॉस मधला रिलेशनचा काय होता टू साइन थीटा इंटू इथे आता प्रूव्ह केला तर बरोबर ना इंटू कॉस थीटा प्लस साइन कॉस 2 थीटा इन टर्म्स ऑफ साइन सांगा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा ब्रॅकेट इंटू साइन हा साइन थीटा cos 2 theta ची व्हॅल्यू 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा देन cos इन टू cos स्क्वेअर थीटा 2 sin थीटा इन टू cos स्क्वेअर थीटा प्लस हा साइन आत मध्ये जाऊ sin थीटा मायनस 2 sin क्यूब थीटा बरोबर आहे पर्यंत लक्षात घ्या याच्यात थीटा ते का फक्त बघून घ्या बरं सगळीकडे त्यामुळे माझी ऍडजस्टमेंट व्यवस्थित येते त्यामुळे काय अडचण नाही याच्यात पण रिप्लेस कर सांगा पटकन 2 sin थीटा इन ब्रॅकेट 1 प्लस sin थीटा मायनस 2 sin क्यूब थीटा बरोबर 2 sin थीटा आत 2 sin थीटा इन 1 इज 2 sin थीटा मायनस 2 sin क्यूब थीटा बरोबर प्लस sin थीटा मायनस 2 sin क्यूब थीटा देन sin थीटा 2 sin थीटा प्लस sin थीटा 3 sin बरोबर नाव मायनस 2 साइन क्यूब थीटा मायनस 2 साइन कुठे काय रिड्यूस होणार नाही आता लक्षात घ्या पण थीटा पर्यंत आलाय का मी इथे ट्रिपल होतं त्याला रिड्यूस केलं डबल बनलं बरोबर डबलचे व्हॅल्यू पुट करून दिलं इन टर्म्स ऑफ साइन मध्ये फायनल आन्सर फक्त थीटा मध्ये म्हणजे मला साइन 3 थीटा मिळाला थ्री साइन थीटा माइनस 4 साइन थीटा कळतोय कॉस 3 थीटा तुम्ही सांगायचं सांग पटापट सांगायचं तुम्ही सांगायचं जसं याला आपण हा कॉस 3 थीटा म्हणजे ऑब्व्हियसली फायनल आंसर कॉस मध्ये पाहिजे ओके कॉस पुढे कॉस 2 थीटा बरोबर प्लस असला इकडे माइनस असतो बर पुढे कॉस टू थीटा इन टर्म्स ऑफ कॉस आणि आपल्याकडे रिप्लेस करू सांगा पण 2 कॉस पर थीटा ब्रॅकेट कॉस थीटा पुढे व्हॅल्यू 2 साइन इंटू आणि या बायाचा साइन बरोबर ना मध्ये आतमध्ये पडलेला आहे 2 कॉस स्क्वेअर इंटू कॉस मायनस कॉस थीटा मायनस साइन इंटू साइन बरं पुढे साइन स्क्वेअर थीटा ची व्हॅल्यू
टू वन माइनस कॉस स्क्वायर थीटा इनटू कॉस थीटा, कॉस थीटा आप मुझे बोल देना हा टू पण जाईल मायनस पण जाईल तो कॉस पण येईल म्हणजे टू कॉस थीटा आतमध्ये मल्टिप्लाय होतो मायनस टू आणि हा कॉस मायनस टू कॉस मायनस मायनस हे प्लस प्लस टू कॉस इंटू कॉस पुढे फोर कॉस बघा बरं झालं रिप्लेस म्हणजे हा कोणाचा फॉर्म्युला आला कॉस थ्री थीटा तसं म्हणजे कॉस थ्री थीटा कळतोय दोघं पण फॉर्म्युला व्यवस्थित ऑब्झर्व करा मग मला सांगा की आपल्याला काय करायचं ओके we have to define again tan 3g chalo patapat sanga mala kay tan theta plus theta similarly tan theta plus theta okay put the formula tan theta plus tan 2 theta plus tan theta upon 1 minus tan 2 theta into tan theta pude टाइम टू डेटा ची वैल्यू पुट करायची सांगतो टाइम टू डेटा टू टाइम थीटा अपॉन प्लस होल डिवाइडेड बाय 1 माइनस टू टाइम थीटा अपॉन 1 माइनस टैन स्क्वायर थीटा इनटू टाइम थीटा देन नेक्स्ट सांगा पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन ओके इथे काय क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे प्रोडक्ट आहे हा टू टाइम इंटू टाइम टाइम स्क्वेअर होईल बरोबर आणि याचा आणि याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन ओके याचा आणि याचा मग टू टाइम थीटा प्लस टॅन थीटा इन ब्रॅकेट वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा होल डिवायडेड बाय हा न्युमरेटर झाला बरं याने याला क्रॉस मल्टिप्लाय केलं बरोबर हा डिनॉमिनेटर याने याला क्रॉस मल्टिप्लाय केला वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा मध्ये मायनस टू टॅन थीटा इंटू टॅन थीटा दॅट्स टू टॅन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय दॅट्स वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा गेट देन दे विल इन टर्म सॉल्व या टॅनला मध्ये जाऊ प्रॉडक्ट नाही टू टॅन थीटा प्लस टॅन थीटा मायनस टॅन थीटा अपॉन वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा मायनस टू टॅन स्क्वेअर थीटा देन थ्री टॅन थीटा मायनस टॅन टू थीटा अपॉन वन मायनस थ्री टॅन स्क्वेअर थीटा हा कोण होता परीक्षेत यांच्यापैकी एक प्रूव्ह करायला विचारतो काय सांगतोय परीक्षेत यांच्यापैकी एक प्रूव्ह करायला विचारतात फॉर थ्री मार्क्स तीन मार्कासाठी तिघांपैकी कोणी विचारत कळत आहे लक्षात राहू तिघ एक्झाम्पल महत्वाचे आहे तिघांना एक्झाम्पलच्या दृष्टीने बघ कारण कसं आहे लाईक दॅट एक्झाम्पल टू दॅटच म्हणतात ओके
प्रूदॅट म्हणायला होतं किंवा आपल्याला एवढंच विचार सांगतो प्रूदॅट साईन थ्री थिटा इक्वल टू थ्री साईन थिटा मायनस फोर साईन थ्री थिटा. बऱ्याच जणांचा गोंधळ एकच होतो. फायनल आन्सर आपल्याला काय पाहिजे ते वेगळंच काहीतरी काढायला लागतं. कॉस कसा, डबल अँगल कोणते पुट करायचे, कोणत्या व्हॅल्यूज पाहिजे फायनली या डोक्यात ठेवायच्या. समजतं इथपर्यंत? होत आहे ठीक आहे.